अजित पवार गटाला धक्का देण्यासाठी शरद पवार गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. 20 तारखेला पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची सभा होते, ज्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. आणि याच सभेवेळी अजित पवार गटातील 90% नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलाय. 20 तारखेला पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या पक्षाची सभा होणार आहे. याच वेळेला अजित पवार गटाला धक्का देण्याची तयारी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आले 90% नगरसेवक हे पुन्हा माघारी फिरतील असा दावा केला जातोय. सभेच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी आणि याच वेळेला शहराध्यक्ष तुषार कामठेंशीही त्यांनी बातचीत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये किती नगरसेवक येणार आहेत आपल्या बरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जाणून घेणे. तयारी जोरदार सुरू आहे, कशा पद्धतीनं मेळावा असणार आहे आणि जी चर्चा आहे की अजित पवार गटाचे नगरसेवक येणार आहेत कशा पद्धतीनं. 100% तयारी इथं चालू आहे. माननीय आदरणीय पवार साहेब हे खूप दिवसांनी पिंपरीचिंचवड शहरामध्ये येत आहेत. त्यांची भव्य सभा याच्या आधी खूप 10 वर्ष आधी झालेली असेल. ती सभा ही खूप महत्वाची सभा आमच्या पक्षासाठी असेल, पिंपरीचिंचवडकरांसाठी असेल. साहेब इथे येऊन काय संबोधतील हे खूप महत्वाचं आहे. त्या पद्धतीने आम्ही या सभेचं नियोजन केलेलं आहे. ना भूतो ना भविष्य ह्या पद्धतीने या सभेचं नियोजन आमच्या शरद पवार साहेबांच्या वतीने चालू आहे. आपण एक चर्चा अशी होती की या सभेच्या निमित्तानं तुम्ही अजित पवार गटाला मोठा धक्का देणार आहे, साधारणतः ती तयारी आहे का आणि किती नगरसेवक येतील? अजित पवारांना धक्का द्यायचा विषय नाही. आम्हाला आमचं पक्ष वाढवायचे, संघटना वाढवायची, साहेबांचे विचार आम्हाला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचे, त्या पद्धतीने आमचं संघटनेचं काम चालू आहे. नक्कीच या सभेमध्ये अजित पवार गटाचे मॅक्झिमम नगरसेवक या सभेत सहभागी होतील व प्रवेश करतील. आता सभेला किती गर्दी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.